एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. त्यांचा इतिहास समृद्ध वारसा सांगतो आणि जो भौगोलिक वैविध्य जपतो असे हे सातारा जिल्ह्यातील बामणोली डोंगर रांगेतील असलेल्या वसंतगडावर आपण आज चाललो आहे. हे गाव म्हणजे मराठी साहित्यातील सुंदर आणि लढवय्य व्यक्तिमत्व सरसेनापती आंबेराव मोहिते यांचं गाव आहे. मित्रांनो, आपण सरसेनापती आंबेराव मोहिते यांची समाधी पाहूया आणि त्यांचं दर्शन घेऊया. नमस्कार, माझं नाव जयाजीराजे बाजी मोहिते. मी सरसेनापती आंबेराव मोहितेंचा वंशज आहे. आज आपण ही जी समाधी पाहत आहात ही आगडी समाधी आहे. ज्यावेळी 1687 आंबेरावचा वाईच्या तिथं केंजळगडाच्या पायथ्याला मृत्यू झाला, तर त्याच्यानंतर त्यांचा देह इथं तळबीडमध्ये आणण्यात आला आणि इथं त्यांना अग्नी दिलेली आहे. ही समाधी जी आहे ती अग्नी समाधी आहे. ही 1688 छत्रपती शंभूराजांनी बांधलेली समाधी आहे. आजही आपण याचा जीर्णोद्धार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नामदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2 कोटी रुपये या गावासाठी खर्च केलेले आहेत आणि आज आपण ही मेघडंबरी जी पाहतात तर त्याचं निर्माण हे विजयसिंह मोहिते पाटील पर्यटन मंत्री असताना त्यांनी ही सुशोभीकरण आणि ही मेघडंबरी तयार केलेली. आणि ही जी मूळची समाधी आहे ती समाधी ही 1688 छत्रपती शंभूराजांनी बांधलेली. आपण जी ही तोफ पाहतात की छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी गोव्याच्या बंदरामध्ये काही डच आणि पोर्तुगीज आले त्यांच्याकडून आपण जी काही सॅम्पल पीस जी शस्त्र घेतली तर त्याच्यामधलं हे एक शस्त्र आहे. त्याचं वजन आहे 2500 किलो अडीच टन, 2500 किलो याचं वजन आहे. आणि ही जी समाधी आहे ह्याच्यामध्ये काही जी चिन्ह आहे ह्या अशा पद्धतीनं आपल्याला चिन्ह बघायला मिळतील. ही जी चिन्ह आहे तर ह्या चिन्हावरून आपल्याला तो कुठल्या दर्जाचा अधिकारी असेल तर हे तुम्हाला ह्याच्यामधून समजून येईल. आपण हे छत्रपती शिवरायांचं जे फोटो पाहतात त्याच्यानंतर हा आंबेरावचा फोटो आहे. तर ह्याच्यामध्ये दोन्ही राजांचा राज्याभिषेक जे आंबेरावच्या हस्ते झालेलं आहे त्यामुळं छत्रपती शिवरायांचंही आपण याच्यामध्ये फोटो घेतलेलं आहे आणि छत्रपती शंभूराजांचाही फोटो याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि हा शंभूराजांचा फोटो आहे. आपण या समाधीमध्ये काही थोडक्यात म्हणजे ऐतिहासिक माहिती आपण याच्यामध्ये सादर केलेली आहे. आणि तुम्ही कधीही म्हणजे इंटरनेटला आणि आपण बऱ्याचशा म्हणजे माध्यमातून आपण पर्यटकांना यांना आवाहन करतो की तुम्ही कधीही आला तर माझा गेटवरती नंबर आहे, तुम्ही कधीही कॉल करू शकता. तुम्हाला रात्री 1 वाजता जरी तुम्ही आला तरी तुम्हाला तिथलं दर्शन मिळू शकतं. आपण हे ऐतिहासिक समाध्या जे आहेत किंवा जी काही क्षेत्र आहेत तर ती जपली पाहिजेत हाच मी संदेश यातून तुम्हाला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, लाडला कन्हैया मेरा काली कमली वाला इसीलिए काला. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. प्रवेशद्वारातून आत आल्यावरच श्री प्रभू रामरायांचं भलं मोठं मंदिर आहे. तर चला आपण श्री राम प्रभूंचं दर्शन घेऊया. गडाच्या पायथ्याच्या गडावर वर चढण्यासाठी वाट खूप अवघड आहे. आपण पण उन्हात चढतोय आणि मित्रांनो त्यात आणखीन ऊन आहे. तर चला दम लागतोय तरी बी हळूहळू चढणार आहे आपण वर जाणार आहे. आणि काय 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 शिवाजी महाराजांचे काय अवशेष पाहायला भेटतात ते आपण बघूया. चला मित्रांनो चला
मित्रांनो, वसंतगडाची निर्मिती भोजशिला राजाने 12व्या शतकात केली. तर बघू शकता सुरुवातीचा भाग दगडी पायऱ्याचा आहे आणि पुन्हा पाऊल वाटच आहे. मित्रांनो, तळबेळगावची यात्रा असल्यामुळे वसंतगडावर तुम्ही बघू शकता भाविकांची गर्दी बी आहे. जसं मित्रांनो शुभकार्याची सुरुवात आपण गणपतीच्या दर्शनाने करतो, तसंच बघा वसंतगडावर बी सुरुवात गणपतीच्या दर्शनाने आपली झालेली आहे. तर चला आपण मित्रांनो गडास प्रारंभ करूया. आपल्या समोरच तुम्ही बघू शकता की आपल्या वसंतगडाचा नकाशा आहे. तर नकाशाच्या ह्या साईडला थांबा तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला बघा आपल्या समोरच विहीर आहे. आपल्या समोरच बघा चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे. त्या चंद्रसेन महाराजांची यात्रा चैत्र महिन्यात असते. आपला योग आहे बघा, आपण यात्रेवेळेसच व्लॉग करण्यासाठी आलोय, नशिबाना आहोत आपण. आता इथे स्वच्छालय म्हणतात, पण प्राचीन काळात सहज खूप म्हणायचे. तर आता मित्रांनो पहिला तर दरवाजा बिरवाजा होता, पण ते आता जसं जसं जुनं होत जाईल तसं दरवाजा पडलेला आहे. तर बघू शकता तुम्ही